झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे यांचं एक भन्नाट समीकरणच आहे या दोघांनी एकत्र येऊन सिनेसृष्टीला फॅन्री सैराट नाळ असे दर्जेदार सुपरहिट चित्रपट दिलेत नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट घेऊन येणारे नागराज मंजुळे पुन्हा एकदा जबरदस्त चित्रपट घेऊन सज्ज झालेत कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित घर बंदूक बिर्याणी या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे सिनेमाचा भन्नाट टीझर काही महिन्यांपूर्वी झळकला होता पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक पळापळी यात दिसत होती त्यामुळे नेमके या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली होती प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून सिनेमा मार्च महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे आता नागराज मंजुळे यांनी स्वतः आपल्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे त्यांनी चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत लिहिलंय आशेच्या भांगेची नशा भारी झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे घेऊन येत आहेत नवा कोरा चित्रपट घर बंदूक बिर्याणी तीस मार्च दोन हजार तेवीसपासून पासून सर्वत्र प्रदर्शित असं कॅप्शन देखील यावेळी नागराजनं या पोस्टसाठी दिलंय हेमंत अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत या सिनेमातून नागराज मंजुळे हे देखील पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहेत हा चित्रपट एकाच वेळी मराठी हिंदी तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे झी स्टुडिओज आणि नागराज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या तीस मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे